आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सिंधन साहेबांचे खूप आभार मानतो, तसेच आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांचे खूप आभार मानतो या ठिकाणी, तसेच अजित दादाचे आभार मानतो. आज या ठिकाणी आमचा खूप दिवसाचा हा प्रश्न पेंडिंग होता, भारत समाज आरक्षण पाहिजे म्हणून गेली हे 40 वर्षानं हे लोक मराठा समाज आज या ठिकाणी आंदोलन करत होता. हा तीव्र 10 वर्षापासून आंदोलन तीव्र होत, अनेक लोकांचे बळी गेले या ठिकाणी, पण कुणीही सरकारला असं जाणं आला नाही की ताबडतोब यांना आरक्षण द्यावं म्हणून. परंतु आज ऐतिहासिक निर्णय आज आमच्या सरकारनं घेतला. जे वचन आम्ही दिलेलं असतं ते वचन आम्ही पाळत असतो. पहिले कोर्टामध्ये टिकलं नाही आरक्षण सुप्रीम कोर्टामध्ये पहिल्यांदा. आम्ही आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी खूप प्रयत्न केला त्यावेळेस, पण त्यावेळेस देवेंद्र फडणवीस साहेब आमचे सत्ता नसताना हे माहिती मागच्या सरकारला ते आरक्षण कोर्टामध्ये टिकवता आलं नाही, त्यांनी चांगले वकील नाही दिले. आज या ठिकाणी आम्ही आमच्या आदरणीय फडणवीस साहेबांनी आदरणीय आमच्या मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी या ठिकाणी साख्या मराठाला ओबीसी मध्ये घालण्याचं काम या ठिकाणी जे केलं, मी खूप महाराष्ट्र सरकारचे आभार मानतो आणि मोदी साहेबांचे आभार मानतो आणि महायुतीचे सरकारचे आभार मानतो की आज आम्ही हे न्याय मराठा समाज दिलो. त्या बदल मराठा समाजाला आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा. बिलकुल नाही, ओबीसीवर काही परिणाम होणार नाही. मराठा मराठा समाज वेगळं होईल, ओबीसी आरक्षण 1 रुपयाचा धक्का लागणार. ओबीसी समाज त्याचा वेगळा कोटा राहील. वेगळा कोटा राहील. हो, धन्यवाद.